सध्या माझ्यासोबत अविनाश धर्माधिकारी सर आहेत. सर, जर आपण बघितलं असेल, IAS पूजा खेडकर यांच्यावर जी कारवाई करण्यात आलेली आहे, अर्थातच त्यांना स्थगिती देण्यात आलेली आहे, हे पत्र देखील तुम्ही बघितलं असेल. किती गंभीर हा सगळा पत्र तुम्ही बघता आणि पुढं काय कारवाई होऊ शकते आता? ओके, पहिला तर मुद्दा, प्रकार अतिशय गंभीर आहे. एका व्यक्तीपुरता तो मर्यादित नाही आहे, संपूर्ण व्यवस्थेच्या विश्वासार्हतेवर प्रश्न उभा करणारा प्रकार आहे. मीही जे मनापासून म्हणत आलो की आज देश चालवणाऱ्या ज्या वेगवेगळ्या व्यवस्था आहेत त्यात UPSC एक आपलं काम नीट करणारी, तर तिथल्या नियमांचे व गैरफायदे घेऊन कोणीतरी त्या व्यवस्थेच्या रचनेतून निसटून थेट IAS पर्यंत जातं आहे, ही गोष्ट गंभीर आहे. त्यामुळे आत्ता जे उचललेलं पाऊल आहे ते कायद्याने नियमानुसार, ते सरकारलाही पावलं नियमानुसारच टाकायला पाहिजेत. म्हणून आत्ता लालबहादूर शास्त्री नॅशनल अकॅडमीनी तिचं जिल्हा प्रशिक्षण चालू आहे ते स्थगित ठेवून तिला बोलवलं आहे की हजर हो, आणि त्यानुसार महाराष्ट्र सरकारने तर वैयक्तिक पातळीला हे उचललेलं पाऊल बरोबर आहे. माझी फक्त आता अपेक्षा आणि विनंती की नीट कायद्यानुसार ह्याचा तपासून त्यातनं बाहेर येणाऱ्यानुसार जे आवश्यक ते कठोर निर्णय घेतले जावेत, आणि केवळ या एका प्रकारापुरतं हे मर्यादित न ठेवता अशा प्रकारे आणखी अन्य कोणी व्यवस्थेतल्या तरतुदींचा गैरफायदा उठवला आहे का याचा सुद्धा तपास केला जावा. सर, जर आपण बघितलं तर त्या पत्रामध्ये असं सुद्धा उल्लेख करण्यात आला आहे की मसुरी ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी 23 तारखेच्या अगोदर तुम्ही हजर राहायचं आहे. अर्थात तिथं हजर झाल्यानंतर ही पुढची प्रोसेस काय असते? सगळे कागदपत्र तुम्हाला पुन्हा एकदा त्या ठिकाणी समोर ठेवावे लागतील, तिथं देखील पुन्हा एकदा समिती गठीत होऊन तपास केला जाईल या सगळ्या गोष्टींचा? एकतर पहिल्यांदा तुम्ही राज्याला अलॉट होतात, ते म्हणजे तिच्याकरता महाराष्ट्र, आणि मग महाराष्ट्र सरकार सांगतं प्रशिक्षणासाठी समजा तिला पुणे जिल्हा दिला, तर जर कलेक्टर तिच्या विरुद्ध काही अहवाल देतो आहे ही गोष्ट मग तिकडे अकॅडमीमध्ये अत्यंत गंभीर मानली जाईल, ही गांभीर्याने घेतली जाते. वैयक्तिक माझंसुद्धा खरं प्रशिक्षण पुणे जिल्ह्यातच झालं आणि मला 2 लाभले कलेक्टर. मी त्या दोघांबद्दलही आजपर्यंत मनात सखोल कृतज्ञ असतो की मला, आणि तिकडे अपेक्षित पण आहे की तू कलेक्टरबरोबर थांबून शिकायचं आहे सगळं, तर त्यामुळे तो कलेक्टरचा अहवालही अकॅडमीमध्ये विचारात घेतला जाईल आणि आवश्यक ती बाकीची जी सर्व कागदपत्रं ती करूनही तपास केला जाईल. सर, जो आता पत्र आपण बघितला, अर्थात जो राज्य सरकारकडून देण्यात आलेला आहे त्याच्यामधला जो मजकूर आहे, अर्थात ही कारवाई म्हणायची का, यापुढं कुठपर्यंत ही कारवाई जाऊ शकते? अर्थात जर आपण बघितलं तर काही कागदपत्रं देखील समोर आलेले आहेत, त्याच्यामध्ये हेरफेर करण्यात आलेली आहे आत्तापर्यंत जे समोर येत आहे. तर आता जे चालू आहे ही 2 पत्रं, याचा कायदेशीरसुद्धा अर्थ की ही कारवाई आहे, आणि जबाबदारीपूर्वक विधान करायचं तर आता त्या कारवाईतून जे समोर येईल त्यावर पुढचं ठरेल. पण कायदेशीरदृष्ट्या एक पूर्ण रेंज खुली आहे की आता तिला सगळ्या तऱ्हांचे प्रश्न विचारून आवश्यक ती कागदपत्रं मागितली जातील, त्यातून अकॅडमी आणि केंद्र सरकारचं डिपार्टमेंट ऑफ पर्सोनेल अँड ट्रेनिंग यांना सगळ्यांचं जर फायनली मत बनलं की नाही हे आहे ते नीट आहे, तर तिथपासून ते मग वाटलं तर तिला समज देणे की तुमच्या वर्तणुकीमध्ये बो असं असं, ते दुसरं टोक तिची निवड रद्द होणे. तर मला पूर्वीची अशी निदान वैयक्तिक मला 2 तरी प्रकरणं माहिती आहेत की जिथे झालेली निवडसुद्धा रद्द झाली, तेव्हा आता कागदपत्र आणि कायद्याच्या दृष्टीने तिच्याबद्दल काय होतं हे पुढे पाहू. सर, ज्या जर विचारतोय जर कागदपत्र यामध्ये काही तपशील, म्हणजे अर्थात त्यांना पटले नाही, जर काही कागदपत्रांमध्ये चुकीचं सापडलं तर सस्पेन्शन होऊ शकतं? अर्थात सस्पेन्शन नाही, निवडच रद्द होऊ शकते. निवड रद्द कायदेशीरदृष्ट्या पाहिजे तर यातनं जर निष्पन्न झालं तर फायनली निवडसुद्धा रद्द होऊ शकते. सर, आत्तापर्यंत आपण जर कागदपत्र बघितलं तर क्लिमिनरी सर्टिफिकेट असेल किंबहुना त्यांना मेडिकली इतर जे सर्टिफिकेट्स आहेत त्याच्यावर सुद्धा आक्षेप घेण्यात आलेला आहे, काही त्याच्या तपासले जावेत. मग तर माझं म्हणणं आहे की ह्याचं मूळचं तपासून उद्या जर असं निष्पन्न झालं की कोणातरी दुसऱ्या ऑथॉरिटीनी अयोग्य पत्र दिलं होतं तर त्या संबंधित ऑथॉरिटीवर सुद्धा कारवाई केली गेली पाहिजे. म्हणजे अर्थात ज्यांनी हे पत्र दिलेलं त्यांच्यावर सुद्धा कारवाई होऊ शकते, व्हायला हवे, होऊ शकते.
होऊ पण शकते आणि व्हायला पण हवी. सर, आतापर्यंत ज्या पद्धतीने या संपूर्ण प्रकरणावर केंद्र सरकार असेल किंवा राज्य सरकार असेल ॲक्शन घेताना दिसत आहेत, ही योग्य पद्धत आहे? आणखीन पुढे याच्यामध्ये काही जे एक इंग्लिशमधलं विधान येईल, सो फार सो गुड, याचा अर्थ आत्तापर्यंत जे उचललं आहे पाऊल ते निदान कायद्याच्या दृष्टीने आणि आधी कुठल्याही प्रकारचा कोणावरही आधीचा आकस न बाळगता असेल तर त्या संबंधित व्यक्तीलासुद्धा तुझे कायद्यातले योग्य अधिकार देऊन अशी जी पावलं तर ती आत्तापर्यंतची योग्य आहेत पावलं. जर आपण बघितलं तर वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर याच्यावर आता थेट कारवाई करण्यात आलेली आहे. अर्थात त्यांचं जे प्रोबेशन ट्रेनिंग पिरियड त्या ठिकाणी सुरू होतं ते देखील आता तात्पुरतं थांबवण्यात आलेलं आहे आणि थेट त्यांना मसुरी ट्रेनिंग सेंटर या ठिकाणी बोलवण्यात आलेलं आहे आणि तिकडं वेगवेगळे प्रश्न पत्र आहेत कदाचित ते देखील तिथं तपासून घेतली जाईल आणि पुढं योग्य ती कारवाई केली जाईल असं या ठिकाणी म्हणलं जात आहे. कॅमेरामन अमोल गवाळेसह मी विकी घई, ABP माझा पुणे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.